आज आपण पाहू शकतो की केवळ एक वर्षाच्या आपल्या सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय आपण या ठिकाणी घेतले. मग शेतकऱ्यांकरता आपण शेतकरी मान सन्मान निधी असेल हा निधीची घोषणा आपण त्या ठिकाणी केली आणि मोदीजींसोबत आपण देखील आता 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतोय, 1 रुपयात पीक विमा आपण देतोय. यासोबत आमचे कृष्णा गजबेजी सातत्याने 12 तास विजेची मागणी करत असतात. कृष्णा गजबेजी आपण मधून मधून तर ती देतोच, पण तुम्हाला परमनंट 12 तास ही दिवसा वीज देण्याकरता आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आहे. पुढच्या 2 वर्षात त्याचं काम गडचिरोली जिल्ह्यात आम्ही पूर्ण करणार आणि मग गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 12 महिने दिवसा 12 तास वीज ही देण्याचं काम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करणार आहोत. जलयुक्त शिवारची कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत आणि यासोबत खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही एक अजून महत्वाचं काम केलं, महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना आम्ही मोफत केलेला आहे. आता या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीचं या ठिकाणी हार्टचं ऑपरेशन करायचं असेल, लंगचं ऑपरेशन करायचं असेल, खुब्याचं ऑपरेशन करायचं असेल, गुडघ्याचं ऑपरेशन करायचं असेल, हर्नियाचं ऑपरेशन करायचं असेल, हायड्रोसेलचं ऑपरेशन करायचं असेल, मोतिया बिंदूचं ऑपरेशन करायचं असेल, 1 पैशाचा खर्च कोणाला येणार नाही. सगळ्यांचे सगळे पैसे महाराष्ट्राचं तुमचं सरकार एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं आपलं सरकार हे 1 पैसा देईल. आता 1 नवा पैशाचा खर्च कुणालाही या ठिकाणी ऑपरेशन करता किंवा दवाई करता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला. आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत. आमच्या माता भगिनींकरता आमच्या सरकारने एसटी मध्ये 50% तिकीट लागेल अशा प्रकारचा निर्णय घेतला. माहिती आहे ना माता भगिनींना, माहिती आहे, तुम्ही एकदा टाळ्या वाजवा जोरात. 50% तिकीट तुम्हाला लागणार आहे. एकदा मुख्यमंत्र्यांकरता टाळ्या वाजवा जोरदार. आणि आता काय करायचं, आता घरच्या लोकांना सांगायचं, तालुक्याला जायचं असेल, जिल्ह्याला जायचं असेल तर मी जाणार आहे, तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर 2x खर्च होतो, मी गेली तर 1/2 खर्च होतो, असं करून त्यांना घरी बसवायचं आणि आता आपण एसटीतनं प्रवास करायचा. त्यामुळे एवढंच नाही तर घरचे जे जाणते आहेत 75 वर्षाच्या वरचे, त्यांना तर मोफत प्रवास आहे. आता त्यांना फिरायला पाठवून द्या, त्यांना अष्टविनायकाचं दर्शन करू द्या, त्यांना इकडे तिकडे फिरू द्या, वापस बोलवा, पण त्यांचंही फिरण्याचा जो काही मनसुबा आहे तो देखील पूर्ण करण्याचं काम हे आता आपल्याला करायचं आहे. आज आपण पाहू शकतो अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवलं, गट प्रवर्तकाचं मानधन वाढवलं, आशा सेविकेचं मानधन वाढवलं, मदतनीसेचं मानधन वाढवलं, मिनी अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवलं, सगळ्यांचं मानधन आपण वाढवलं. आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेमध्ये 1,000 रुपयावरनं पेन्शन 1,500 रुपये करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे गरीबाच्या पाठीशी उभं राहणार आपलं सरकार. शिष्यवृत्ती जी होती ती आमच्या मुलांना केवळ 1,000 रुपये मिळायची ती 5,000 रुपये आपण केली, जी 1,500 रुपये मिळायची ती 7,500 रुपये आपण केली. शिक्षण सेवकांचं मानधन देखील 10,000 रुपये आपण केलं. आणि एवढंच नाही तर आज प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. शबरीतल्या घरांची संख्या 3 पटीने वाढवली. मी तर जिल्हा प्रशासनाला सांगणार आहे, गडचिरोली जिल्हा पहिला सॅच्युरेशनचा जिल्हा करा. एकही आदिवासी या ठिकाणचा घराविना राहू नये. तुम्ही जेवढे घर मागाल तेवढी घर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही उपलब्ध करून देऊ. एकही बेघर आदिवासी राहणार नाही हा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आणि एवढंच नाही तर सातत्याने मागणी यायची, एससीला देताय, एसटीला देताय, पण आमच्या जिल्ह्यात ओबीसी देखील मोठ्या प्रमाणात आहे. ओबीसींच्या घरकुलाचं काय, आणि म्हणून आम्ही निर्णय केला की आता ओबीसींकरता आपण घरकुलांची योजना तयार केली, मोदी आवास योजना. मोदी आवास योजनेमध्ये 10 लाख घरं ओबीसींकरता आपण त्या ठिकाणी बांधतो आहोत. आणि माझी विनंती आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या आमच्या ओबीसी समाजाकरता या योजनेचा फायदा घेऊन आमच्या ओबीसी समाजालाही घरं मिळाली पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला पाहिजे.